नमस्कार, माझी लेखणी ठाणे यांनी आयोजित केलेल्या शारदीय नवरात्राचं उत्सव आज सुरू आहे। आज 11वे पुष्प मी सादर करीत आहे। मी डॉक्टर नीला धडफळे, पुणे। आपल्याला आज देवीचं 11वे पुष्प सादर करताना मला खूप आनंद होतो आहे। आजची देवी म्हणजे सिद्धिदात्री देवी। या सिद्धिदात्री देवीचा आणि शतावरी या वनस्पतीचा खूप जवळचा संबंध आहे। शतावरी या वनस्पतीच्या सेवनामुळे स्त्रियांच्या बालपणापासून ते वृद्धत्वापर्यंत सर्व रोगांना पळवून लावणारी अशी ही शतावरी आहे। लहान मुलांना सुरुवातीपासूनच जर शतावरीचं कल्प खायला दिलेला असेल तर बुद्धीमध्ये वाढ होते आणि हॅपी हॉर्मोन्स असतात ना, ते तयार होतात। तर अशा या सिद्धिदात्रीला वंदन करून आजचं शेवटचं 11वं पुष्प मी सादर करीत आहे। आज तारीख आहे 11 ऑक्टोबर 2024। सादर करते सिद्धिदात्री देवीसाठी। आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागविते रात सारी, आई गोंधळाला ये गोंधळाला ये भवानी गोंधळाला ये, गोंधळाला ये ग आंबे गोंधळाला ये, उध 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 गळ्यात घालून कवड्यांची माळ, गळ्यात घालून कवड्यांची माळ, पायात बांधली चाळ, हातात पडली तुझ्या ग आंबे वाजवितो संबळ, धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, धग धग त्या ज्वालेतून आली तूच जगन्माता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता, आई कृपा करी आम्हावरी जागवितो रात सारी, आई कृपा करी आम्हावरी जागवितो रात सारी, आई गोंधळाला ये गोंधळ मांडिला भवानी गोंधळाला ये, गोंधळ मांडिला गांबे गोंधळाला ये, उध 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 उध। धन्यवाद।